पाचपौली पुलिस स्टेशन अंतर्गत टेकाना का नवी बस्ती स्थित मदीना बस्ती में एक घर पर छापा मारकर पुलिस ने प्रतिबंधित रजनीगंधा, राजश्री, विमल पान मसाला व सुगंधित तंबाकू का कुल 1,30,000 रुपए का माल बरामद किया है। अन्न व औषधि प्रशासन विभाग के रविराज भोजराज धाबड़े की शिकायत पर यह कार्रवाई की गई है। यातील आरोपी जो एजाज अहमद अशफाक अहमद वय 35 वर्षे राहणार मदीना बस्ती नवी बस्ती टेका हा त्याच्या घरी अवैधरित्या सुगंधित तंबाखू आणि गुटखा ठेवून विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती आम्हाला। त्या माहितीवरून आम्ही सध्या त्या आरोपीच्या घरी रेड केली तर तिथे आम्हाला राजश्री पान मसाला, विमल पान मसाला, व्हीवन सुगंधित तंबाखू, त्याचप्रमाणे रजनीगंधा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू 25 किलो खुला सुगंधित तंबाखू, त्याचप्रमाणे खर्रा जवळपास 50 किलो तयार केलेला खर्रा असं साहित्य आम्हाला मिळून आलं, 107.24 किलो असा सुगंधित तंबाखू, असा एकूण 1,29,072 रुपयाचा मुद्देमाल आम्हाला तिथे मिळून आला। सदर आरोपी घरी नव्हता परंतु आम्ही कारवाई केलेली आहे। यामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे रविराज भोजराज धाबडे हे अन्न व सुरक्षा अधिकारी सदर कारवाई करता आम्हाला प्राप्त झाले होते। त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये फिर्याद दिलेली आहे। फिर्यादीवरून आरोपी एजाज अहमद अशफाक अहमद वय 35 वर्षे याच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा मुद्देमाल नेमका त्याने कुठून आणला, कोणाला विक्री करत होता आणि यामागे अजून कोणकोण त्याचे साथीदार त्याला मदत करत होते या संबंधित तपास आम्ही करत आहोत। PSI जायब आहे, तपास पथकाचे अधिकारी आहेत, ते आता सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।